मी शनाई शेख, दिनमाड न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमाड न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिती असताना देखील खासदार श्रीरंग बारणे यांचा जल्लोष कायम. देशाचा अभिमान असणाऱ्या पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमी अर्थात NDA 136वा दीक्षांत समारंभ सोहळा मोठ्या दिमाखात पडला पार. डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणी पुण्यात विविध संघटनांनी एकत्र येत केलं आंदोलन. आणि ऑनलाईन औषध विक्रीला बंदी असताना देखील काही संकेतस्थळांवरून औषधांची सर्रास विक्री. आता बातम्या सविस्तराने. एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिती असताना देखील नवनिर्वाचित खासदार आपल्या जल्लोषात मग्न झाले आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे विजयी उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मात्र जल्लोषाचा धडाकाच लावलाय. माऊलचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शरद पवार यांचे नातू आणि अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा दारुण पराभव केलाय. कार्यकर्त्यांनी देखील दिमाखात श्रीरंग बारणे यांचा विजय जल्लोष साजरा केलाय. मात्र जल्लोषाचा हा सिलसिला अजूनही सुरूच आहे. 500 मीटर पर्यंत फटाक्यांची लढ फोडून प्रदूषणाला निमंत्रण देत लाडूची देखील तुला करण्यात आली आहे. हे संपूर्ण पाहूनच खासदार श्रीरंग बारणे हे दुष्काळी परिस्थितीबाबत संवेदनशील आहेत का असा प्रश्न नागरिकांना पडतोय. तर दुसरीकडे मात्र खासदार श्रीरंग बारणे यांनी कार्यकर्त्यांच्या जल्लोषाचं स्वागत करत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करायचा नाही का असं म्हणत संवेदनशीलताच दाखवली आहे. शिवसेना पहिल्यापासून दुष्काळाबद्दल संवेदनशील आहे. जर तुम्ही पाहिलं तर राज्यामध्ये ज्या ज्या वेळेस दुष्काळ पडला, दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली, त्यावेळेस शिवसेनेने स्वतः पुढाकार घेऊन राज्य सरकारची कोणत्याही प्रकारची मदत न घेता त्या ठिकाणी जाऊन कामं केलेली आहेत. मी स्वतः दुष्काळी भागाला दौरा देऊन त्या ठिकाणी स्वतः मदत केलेली आहे. हा विजय हा कार्यकर्त्यांच्या खरं तर एकजुटीचा विजय आणि हा विजय होत असताना हा विजय फार मोठा आहे. त्यामुळे विजयाला कार्यकर्त्यांच्या कुठल्या आनंदाला गालबोट लावता येणार नाही. शेवट दुष्काळ आहे तो दुष्काळ या भागामध्ये जाऊन शिवसेना आज देखील काम करत आहे. पण मीडियाच्या माध्यमातून काहीजण वेगवेगळ्या प्रकारचं चित्र निर्माण करण्याचं काम करतात. परंतु माझे तुम्हाला जाहीरपणे अशी विनंती राहील की या संपूर्ण परिसरामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेऊन या निवडणुकीमध्ये विजय संपादन केलेला आहे. आणि म्हणून विजय संपादन करत असताना एखाद्या कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव जर केला तर त्याला काही गैर असे मला वाटत नाही. दुष्काळाच्या परिस्थितीवरही नवनिर्वाचित खासदारांचं असं वागणं बरं नव्हे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. देशाचा अभिमान असणारी पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमी अर्थात NDA 136वा दीक्षांत समारंभ सोहळा मोठ्या दिमाखात पार पडलाय. NDA भूदल, वायुदल आणि नौदल या तिन्ही दलांसाठी संयुक्त प्रशिक्षण दिलं जातं. 1954 साली स्थापना झाल्यापासून NDA दरवर्षी पासिंग आउट परेड होत असतं. या पासिंग आउट परेडच्या माध्यमातून राष्ट्रीय संरक्षण अकादमीची 136वी तुकडी आता देशाच्या संरक्षणासाठी सज्ज झाली आहे. परेडचं निरीक्षण केल्यानंतर एअर चीफ मार्शल BS धनवा परेडला संबोधित केलं. डिफेन्स सर्व्हिसमुळे देशांचं ऐक्य कायम आहे असं ते म्हणालेत. यासोबत सेवा परमोधर्म हे NDAचं ब्रीदवाक्य कायम स्मरणात ठेवण्याचं असं आवाहनही त्यांनी केलंय. 136व्या कोर्समध्ये संदीप कोरगा याला प्रेसिडेंट गोल्ड मेडल एअर चीफ मार्शल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले, तर प्रेसिडेंट सिल्वर मेडलने दिव्यम द्विवेदीला गौरवण्यात आले. तसेच SKS चव्हाण याला प्रेसिडेंट्स ब्रॉज मेडलने सन्मानित करण्यात आलंय. नायर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील डॉक्टर पायल तडवी हिच्या मृत्यूबद्दल तिच्या कुटुंबियांनी संशय व्यक्त केलाय. पायलनं आत्महत्या केली नसावी, तिची हत्या झाली असावी असा आरोप तिच्या पतीनं केलाय. या प्रकाराबद्दल राज्यभरात संताप व्यक्त केला जात असून पुण्यात विविध संघटनांनी एकत्र येत गुडलक चौकात निदर्शनं केली आहेत. वरिष्ठ महिला डॉक्टरांकडनं होत असलेल्या रॅगिंगला कंटाळून डॉक्टर पायल तडवी हिनं आत्महत्या केली होती. या प्रकरणातील आरोपी डॉक्टरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे. ज्यांच्यावर ज्या डॉक्टरांनी रॅगिंग केलेलं आहे आणि ज्या त्यांच्या प्रशासनाचं पण काही जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई झाली पाहिजे. चौकशा समितींचा आम्हाला कुठलाही फार्स नको. चौकशा समिती आम्ही बऱ्याच पाहिले, त्यांचे अहवाल काही वेळेत येत नाही. सगळ्यात पहिली मागणी म्हणजे ज्या डॉक्टरांच्या रॅगिंग करणार आहे त्यांचं मेडिकल काउन्सिलने त्यांचं रजिस्ट्रेशन म्हणजे त्यांची जी सनद आहे ती रद्द केली पाहिजे. आणि जे कोणी प्रशासनातले अधिकारी आहेत त्यांच्यावरही कठोर कारवाई झाली. ऑनलाईन औषध विक्रीला बंदी असताना देखील काही संकेतस्थळावरून औषधांची सर्रास विक्री होत असताना पाहायला मिळते. गर्भपाताच्या म्हणजेच MTP गोळ्यांची बेकायदेशीरपणे विक्री केली जात असल्याचं केमिस्ट असोसिएशनने पुराव्यासह उघडकीस आणलंय. पिंपरी चिंचवडमध्ये हा प्रकार घडलाय. ऑनलाईन औषध विक्रीच्या परिणामांचे संभाव्य धोके लक्षात घेऊन अशा प्रकारच्या विक्रीला सध्या राज्यामध्ये निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र ही बंदी झुगारून काही संकेतस्थळे सर्रासपणे औषधांची विक्री करताना पाहायला मिळत आहेत. त्यातही या संकेतस्थळावरून गर्भपाताच्या म्हणजेच MTP गोळ्या सहज
अंधारसपणे उपलब्ध होत असल्याचं केमिस्ट असोसिएशन तर्फे समोर आलंय. त्यांनी पुराव्यासह अन्न आणि औषध प्रशासनाच्या लक्षात आणून दिले. हार्मफुल औषध ऑनलाईन मिळत असल्याची माहिती मिळताच छडा लावण्यासाठी संकेतस्थळावरून गर्भपाताच्या गोळ्या मागवल्या. कोणत्याही डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय 2 ते 3 दिवसांमध्ये या गोळ्या देखील आल्या, पण राज्यातून अमेझॉनद्वारे डिलिव्हरी केली जात आहे. विवेक तापकीर यांनी थेट अन्न औषध प्रशासनाकडे याविषयी तक्रार केली आणि योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी म्हणून प्रतिबंधित असणाऱ्या गर्भपाताच्या गोळ्या सर्रासपणे उपलब्ध व्हायला लागल्या तर याचे गंभीर परिणाम दिसायला वेळ लागणार नाही. की ऑनलाईन औषध विक्रीवर भारत सरकारने त्वरित बंदी आणावी. कायद्याने कुठलीही परवानगी नाही आहे ऑनलाईन औषध विक्रीला, तरी आज मोठ्या प्रमाणात औषध विक्री चालू आहे. आज आपण पाहिलं तर अनवॉन्टेड किट जे मॅनकाइंड या कंपनीचं आहे, जे मी 24 तारखेला ऑनलाईन अमेझॉनवर ऑर्डर टाकली होती, ते आज मला मिळालेलं आहे. हे गर्भपातासाठी वापरलं जाणारं औषध आहे. अशीच जर राजरोसपणे जर गर्भपाताच्या औषधांची विक्री झाली तर उद्या येणारी पिढी ही पूर्णपणे बर्बाद होईल. तसेच अनेक गोळ्या शेड्यूल H1 चे ड्रग असतील, इतर गोष्टी असतील, त्याही आज राजरोसपणे ऑनलाईन विक्री चालू आहे. जर अशाच औषधांची विक्री चालू झाली तर नक्कीच भारत लवकरच देशोधडीला लागेल. हे होऊ नये म्हणून आमची केंद्र सरकार व प्रशासनाला मागणी आहे की अशा होणाऱ्या औषध विक्रीवर त्वरित बंदी आणून योग्य ती कारवाई करावी. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा डिमांड न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपर फास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. शिरूर लोकसभा मतदारसंघातून खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा विजय झाल्यानंतर स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी धडपड सुरू केली आहे. शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना भोसरीतून 37,000 मताधिक्य दिल्याची दवंडी पिटवली जातीये. राष्ट्रवादी काँग्रेसने भोसरीमध्ये सेनेचं मताधिक्य 50,000 कमी केले, त्यामुळे आमदार लांडगे यांनी हा कांगावा बंद करावा असं स्पष्ट करून विधानसभेच्या निवडणुकीत भोसरीत परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास व्यक्त केला जातोय. लोकसभेच्या निवडणुकीचं भोसरीमधून शिवसेनेचे उमेदवार आढळराव पाटील यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळायचा डांगोरा आमदार लांडगे यांच्याकडून पिटला जात आहे. पालिकेत भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता असून महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते यासह 33 नगरसेवक भाजपचे आहेत. मात्र असं असताना देखील युतीचे उमेदवार असलेल्या आढळराव यांना केवळ 36,000 मताधिक्य मिळाले. पालिकेत विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने सेनेचे मताधिक्य 50,000 कमी केले. यामधून भोसरी विधानसभा मतदारसंघातील जनतेने शिवसेना भाजपला नाकारलं असल्याचं स्पष्ट दिसून आलंय. उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी प्राण्यांचे देखील हाल होताना पाहायला मिळतात. पाण्याची तहान भागवण्यासाठी उंदीर मांजर विहिरीत पडल्याची घटना घडली आहे. वेळप्रसंगी मदत मिळाल्याने या उंदीर आणि मांजरीला बाहेर काढण्यात यश आलंय. उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी पाण्याच्या शोधात असलेले उंदर मांजर विहिरीत पडले आहेत. पुण्याच्या मावळ तालुक्यात ही घटना काल दुपारी घडली आहे. विहीर मालकाने याची खबर मावळ वन विभागाला देताच बचाव कार्य सुरू झालंय. विहीर 60 फूट खोल असल्याने बचाव कार्यात अनेक अडचणी येत होत्या. मग शेवटी क्रेनच्या साह्याने उंदरा मांजराला जीवनदान देण्यात आलंय. दुर्मिळ असणारे हे प्राणी आढळल्याने बघ्यांची गर्दी वाढली आहे. मग शेवटी क्रेनच्या साह्याने उंदीर आणि मांजराला जीवनदान देण्यात आलंय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. मुंबई ते पुणे दरम्यान इंटरसिटी एक्सप्रेसने प्रवास करताना आता तुमच्या जवळपास पाऊण तासांचा वेळ वाचणार आहे. इंटरसिटी एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून शुक्रवारपासून म्हणजेच 31 मे पासून एक्सप्रेस वे नव्या वेळापत्रकानुसार धावणार आहे. याचं मुख्य कारण म्हणजे इंटरसिटी एक्सप्रेसला पुश अँड पुलचं डबल इंजिन लावून चाचणी घेण्यात आली होती. ही चाचणी यशस्वी झाली असल्याकारणाने 7 दिवसांसाठी चाचणी तत्वांवर इंटरसिटी नव्या वेळापत्रकानुसार धावणार आहे. 31 मे ते 6 जून दरम्यान इंटरसिटी नव्या वेळापत्रकानुसार धावणार आहे. याच दरम्यान जर कोणतीही अडचण न येता इंटरसिटी वेळापत्रकानुसार धावली आणि सर्व सुरळीत चाललं तर हेच वेळापत्रक कायम ठेवलं जाणार आहे. मुंबई ते पुणे एकूण 192 किलोमीटरचं अंतर आहे. आता नव्या वेळापत्रकानुसार 31 मे पासून CSMT वरून 6:40 सुटणारी इंटरसिटी 6:45 सुटणार असून पुण्यात 9:45 ऐवजी 9:20 पोहोचेल. रत्नागिरी हापूस आंब्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून पुढील 15 वडाभर आंब्यांची आवक सुरू राहील. आंब्यांचा हंगाम 15 जून पर्यंत सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. बाजारात कर्नाटक हापूसची आवक वाढली असून रत्नागिरी आणि कर्नाटक हापूसच्या दरात अल्पशा घट झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत हापूस आंब्याची आवक कमी झाली आहे. गेल्या रविवारी बाजारात हापूस आंब्याच्या 5,000 पेट्यांची आवक झाली होती. या आठवड्यात कोकण विभागातून 3 ते 3.5
3000 पेट्यांची आवक झाली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आंब्याची आवक होते. उष्म्यामुळे आंबा लवकर पक्व होत आहे. सध्या बाजारात तयार आंबे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. कर्नाटक आंब्यांची आवक चांगली होत असली तरी अपेक्षित मागणी नाही. 1 जूनपासून बाजारात कर्नाटक हापूसची आवक टप्प्याटप्प्याने कमी होत जाईल. बाजारात रविवारी कर्नाटक हापूसच्या 14 ते 15 हजार पेट्यांची आवक झाली आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. दुष्काळ परिस्थिती असताना देखील खासदार श्रीरंग बारणे यांचा जल्लोष कायम. देशाचा अभिमान असणाऱ्या पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमी अर्थात NDA 136वा दीक्षांत समारंभ सोहळा मोठ्या दिमाखात पडला पार. डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणी पुण्यात विविध संघटनांनी एकत्र येत केलं आंदोलन. आणि ऑनलाईन औषध विक्रीला बंदी असताना देखील काही संकेतस्थळांवरून औषधांची सर्रास विक्री. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.